श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यास कार्यक्रम सुरू आहे. 16 जानेवारीला मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदिरात स्वच्छता अभियान राबवले. यावेळी फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला असता पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन केलं त्यानुसार आपण आपली श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवायला हवी. श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनापूर्वी राज्यातील सर्व मंदिरे स्वच्छ असावी. सध्या राज्यात सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे. ज्यांनी राम मंदिर व्हावं यासाठी आंदोलन केलं त्यांच्यासाठी 22 जानेवारी हा दिवस दिवाळीसारखा सण आहे. मात्र ज्यांनी आंदोलनात साधा सहभागसुद्धा घेतला नाही ते वारंवार यावर टीका टिप्पणी करीत आहे. माझं एकच सांगणं आहे की उभाटा सेनेने हिंदूचा अपमान करणे थांबवावे. सर्वांनाच आव्हान केलं आहे की आपापली जी श्रद्धास्थानं आहेत ती श्रद्धास्थानं ही आपण स्वच्छ ठेवावीत. आणि विशेषतः ज्यावेळी आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन करतो आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आहे अशा वेळी देशभरातले मंदिर हे स्वच्छ असले पाहिजेत. आणि म्हणून आमच्या मुंबईची जिला आम्ही आराध्य दैवत म्हणून अशा मुंबादेवीमध्ये आम्ही सगळे आलो होतो आणि प्रतिकात्मक रूपाने आम्ही या ठिकाणी स्वच्छता केली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सगळीकडेच स्वच्छता चाललेली आहे आणि खरोखर या ठिकाणी स्वच्छता करत असताना एक वेगळा आनंद, एक वेगळी अनुभूती ही देखील आज आम्हाला प्राप्त झाली. म्हणजे केवळ हे स्वच्छता अभियान नाही आहे तर यातनं मनाला देखील चांगलं वाटतं आणि शेवटी ज्या श्रद्धेने आपण ईश्वराच्या चरणी जातो तिथे जर स्वच्छता असली तर ती श्रद्धा निश्चितच वृद्धिंगत होते. असं आहे, ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाठा सेनेने बंद करावं.